हे जरूर आपण मान्य करूया की शेवटी लसीकरण सगळ्यांचं करत असताना त्या संदर्भात पुरवठा जो आहे लसींचा हा देखील किती होतो आहे, किती प्रमाणात होतो आहे, या संदर्भातला विचार करून त्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल। कारण शेवटी आपली जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी देखील काही एका दिवसात सगळ्या लशी तयार करण्याची नाही आहे। आणि त्यासोबत आपल्यालाही कल्पना असेल की सिरम इन्स्टिट्यूट जी सगळ्यात जास्त लसी तयार करणारी कंपनी आहे त्यांचेही प्रॉब्लेम झाले होते, कारण त्यांचा सगळा कच्चा माल हा विदेशातनं येत होता, विशेषतः अमेरिकेतनं येणार होता आणि तो कमी येत होता। स्वतः आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी त्यात इंटरव्हेन्शन केलं आणि म्हणून बघितलं असेल की काल परवाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी घोषणा केली की ज्यावेळेस आम्ही अडचणीत होतो त्यावेळेस क्लोरोक्विन देऊन भारताने आम्हाला मदत केली आणि म्हणून आता भारताला मदत करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून जो काही भारताला कच्चा माल लागेल तो सगळा कच्चा माल भारताला पुरवण्याचं काम आम्ही आता लवकरात लवकर करू आणि इतरही गोष्टी भारताला पुरवू। मला असं वाटतं की जी काही डिप्लोमसी माननीय मोदीजींनी मागच्या काळामध्ये केली क्लोरोक्विन देण्याच्या संदर्भात असेल किंवा आपल्या ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्यातनं आता सगळे राष्ट्र हे भारताच्या मदतीला देखील उभे राहिले आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे।